सेवकासाठी आपण टाळ्या वाजूया, त्या देवाच्या अभिषेकासाठी आपण टाळ्या वाजूया. आराधना में है छुटकारा, आराधना में है, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है जान से प्यारा प्रभु. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है जान से प्यारा प्रभु. प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. दर शुक्रवारी देव आमची भेट घेत आहे, देवाच्या वचनातून देव आम्हाला मार्गदर्शन करत आहे, अनेकांसाठी प्रार्थना केली जात आहे, त्याला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. दर शुक्रवारी आपल्या सर्वांची उपस्थिती एक आदरणीय आदर आनंद देणारी आहे, देवाच्या वचनात आमचा विश्वास वाढवणारी आहे. देव कार्य करते, देव अनुभव देते, त्यावेळेला आम्ही देवाचं खरोखर
स्तुती करत आहो, महिमा करत आहो. आपल्या सर्वांची उपस्थिती येईल त्यावेळेला आम्ही संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये आपल्या सर्वांचं देवाचं पुत्र प्रवेशद्वारे एक आगत स्वागत करत आहो. ज्या आशेने आम्ही देवाकडे येतो ते देव आमच्या आशा मनभग्न करणारे देव आहे, ते देव आमच्या आशा पूर्ण करणारे देव आहे, कारण ते जे अभिवचन आश्वासन कार्य करत आहे आणि देव आपलं वचन पूर्ण करण्यास नेहमी सावधान असतो यिर्मिया 1:12 त्यावेळेला आम्ही देवाचं गौरव करत आहो. हा डिसेंबर महिना आहे, आपल्या सर्वांच्या घराघरात एक आनंद एक उत्साहाचा सण आहे. हा सण फक्त आपल्या गावात नाही, शहरात नाही, राज्यात नाही, देशात नाही, विदेशात, सर्व जगात हा सण, हा येशूच्या वाढदिवसाचा सण सर्व ठिकाणी साजरा करण्याचा प्रयत्न चालू आहे. बायबल सांगते की यिर्मिया 23:30 म्हणून की देव आकाश पृथ्वी व्यापून राहतो. सर्व ठिकाणी देवाची उपस्थिती, सर्व ठिकाणी देवाचं गुणगान होते, कौतुक होते, सर्व ठिकाणी देवाचं उत्साह आनंद डिसेंबर महिन्यात साजरा केला जात आहे. सर्वजण तयारीमध्ये लागलेले आहे की 25 डिसेंबर हा ख्रिस्त जयंतीचा दिवस सर्वजण पाळतात, कारण येशू की पृथ्वीवर आला आहे हे निश्चित आहे, सिद्ध आहे. त्यांनी कार्य केलं आणि त्यांनी देवाकडे जाण्याचा आमचा मार्ग खुला केला. ज्या उद्देशाने येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला, जे प्रेम देवाने येशू ख्रिस्तावर तुमच्या माझ्यावर केलं, ख्रिस्त तुमच्या माझ्यासाठी पापासाठी मरण पावलं, आम्हासाठी पुरला गेला, आम्हासाठी पुन्हा उठला आणि पुन्हा तो स्वर्गात गेला, हे देवाचं प्रेम की चांगल्या माणसाठी मरणारा विरळा, पण देव प्रीतीचं प्रमाण हे येतो की पापी लोकांसाठी येशू ख्रिस्त पुढे आला आणि त्यांनी मध्यस्थ केली. तुम्हा आम्हाला म्हणून शिक्षतेने आपल्यावर घेतली, हे देवाचं प्रेम एक अलौकिक प्रेम, या स्वार्थ नाही, यात अंतर नाही, त्यात बदलाव नाही. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहो. मग ख्रिस्त जयंती सोहळा अनेक जण साजरा करत आहे, अनेक कुटुंबात तयारी चालू आहे, अनेक घरं सुशोभित केली जाते, घराघरात सर्व गोष्टीची व्यवस्था करत आहे, चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगले चांगले कपडे, चांगल्या चांगल्या गोष्टीची, सर्व गोष्टीची एक सण उत्साह आनंद उत्साहाने साजरा करत असत. अनेक कुटुंब या ख्रिस्त जयंती साजरा करतात, एक आनंद उत्साह साजरा करतात. फार महत्त्वाचा भाग आहे की कुटुंब आमची सुंदर असावी, कुटुंब आमची सुशोभित असावी, कुटुंबात आमचा आनंद असावा, कुटुंबात देवाची समृद्धी असावी, कुटुंब हे देवाच्या उपस्थितीमध्ये सुरक्षित राहावं, ही देवाची इच्छा आहे. बायबलमध्ये पाहतो की देवाने प्रथम आकाशपृथ्वी निर्माण केली, सर्वसृष्टी निर्माण केली, आणि उत्पत्ती 1:31 म्हणून देवाने सर्व काही चांगलंच निर्माण केलं, कारण देव चांगलंच करतो, कारण तो उत्तम देव आहे. आणि त्यानंतर त्यांनी मनुष्य तयार केला, त्यांनी आदामला तयार केला, आणि बायबल सांगतो उत्पत्ती 2:18 की मनुष्य एकटा असावं देवाला बरं वाटलं नाही, यासाठी जोडीदाराची गरज आहे, सहचारीची गरज आहे, मदतीची गरज आहे. म्हणून देवाने आदामाला गाढ झोप देऊन त्याच्या शरीरातून फासवेतून एक स्त्री तयार केली, हव्याला तयार केलं, दोघांना परमेश्वरने एक ध्येय केलं. देवाने एदेन बागेत कुटुंबाची स्थापना केली. कारण बायबल आम्ही पाहतो की स्तोत्र 38:6 पाहतो की मनुष्य एकटा असावे बरे नव्हे, ते एकट्या मनुष्यासाठी देवाने कुटुंब तयार केली, एकट्या मनुष्यासाठी देवाने कुटुंब वत्स तयार केलं, त्यांनी पत्नी तयार केली, त्यांनी मुलं तयार केली, कुटुंबाची व्यवस्था देवाने केली, कुटुंबाचं निर्माण करता, उत्पन्न करता, कुटुंब चालवणारं देव आहे. ही कुटुंबाची उभारणी करणारा देव आणि कुटुंब हे देवाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा भाग आहे, कारण याचा संस्थापक देव, याचा निर्माणकर्ता देव आहे. म्हणजे देव कुटुंबावर प्रेम करतो, देव कुटुंबाची स्थापना करतो, देव कुटुंबात उपस्थित राहतो, देव कुटुंबाकडून आपल्या योजना संकल्प पूर्ण करतो. देवाने अब्राहम दिलेलं वचन आहे की तुझ्या पृथ्वीवर सर्व लोक आश्रयत होती पिढ्यानपिढ्या. देव आपलं वचन पूर्ण करत आहे. म्हणून कुटुंब तुमची माझी देवाची दृष्टी फार मोलाचे आहे. आम्ही आनंद करतो, उत्साह करतो,
सण साजरा करतो, देवाचा वाढदिवस साजरा करतो. हा फार महत्त्वाचा भाग आहे का आम्ही देवावर विश्वास ठेवतो, देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो आणि येशूंनी पृथ्वीवर केलेलं कार्य, त्यांनी दिलेलं बलिदान, या सर्व गोष्टी आम्ही विश्वास ठेवतो. आणि तो सण आम्ही येशूच्या जन्माचा आनंद उत्साहाने साजरा करतो. देव आनंद आणतो, देव उत्साह आणतो, देव शांती आणतो, देव आश्वास आणतो. देवाच्या घरात अन्न शिरेलचे ते देव बरकत आणतो, अनेक आश्वास देव देतो. हे देवाची योजना आहे, संकल्प आहे. म्हणून देव मनुष्य एकटा असा बरं नाही तर त्या एकाला दोघे बरं, उपदेशक 4:9 म्हणून देवाने कुटुंबाची स्थापना केली. एक पडला तर दुसरा त्याला धरतो, उचलतो. आणि दोघे एकत्र आल्यानंतर ते सफल होतात, बायबल सांगतो. एकटा मनुष्य पडला तर त्याला उचलून कोण? म्हणून एकाला दोघे असं देवाची योजना, संकल्प आहे. म्हणून देवाने कुटुंबाची स्थापना केली एदेन बागेत. आदाम हा सुखी होता, आनंदित होता, शांती होती, सर्व गोष्टीची समृद्धी होती, सर्व आशीर्वाद देवाने त्याला देते, सर्व अधिकार तो पृथ्वीवर गाजवत होता. रोज देव त्याच्याशी संभाषण करत असे, ना काळजी, ना चिंता, ना भय, ना आजार, ना बंधन, ना मरण, एक सार्वकृत जीवन जगत होते लोक. रोज देव त्यांना आश्वासित करत होता, एक आनंदी वातावरण होतं, सुखी समृद्ध होते, सुरक्षित होते. ज्यावेळेस देवांनी त्यांना या झाडाचं फळ खाऊ नका, ज्या दिवशी तुम्ही खाल त्या दिवशी मराल अशी आज्ञा केली, उत्पत्ती 2:17 जोपर्यंत त्यांनी देवाच्या आज्ञेचं पालन केलं तोपर्यंत ते सुरक्षित होते, आनंदाय होते, समृद्ध होते, चांगल्या वातावरणात राहत होते, देवाच्या उपस्थितीमध्ये होते. ज्यावेळेस त्यांनी सैतानाची वाणीवर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी फळं खाल्लं आणि पाप झालं, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन झालं आणि तिथून पुढे सैतानने त्यांना फसवलं, सर्व चोरी केलं, सर्व काढून घेतलं. तिथून पुढे देवाने आदान आम्हाला एदेन बागेतून बाहेर काढलं, तिथून दुःख आलं, कष्ट आलं, आजार आले, मरण आलं, अनेक वेदना आल्या, यातना आल्या, सर्व गोष्टी आल्या. देवाच्या आज्ञाची मूर्त आली, सर्व कुटुंबाची मूर्त झाली. देव कुटुंब प्रेम करत होता, देव कुटुंबाची काळजी घेत होता, देव कुटुंबाला आशीष देत होता, आनंदित होते ते लोक, देवाची उपस्थिती त्यांच्यामध्ये होती. पण देवाचं त्याने नाही ऐकल्यामुळे सर्व गोष्टीची मूर्त झाली. तिथून पुढे पाप सुरू झाले, एका मनुष्याने पाप केलं, सर्वांनीच पाप केलं, सर्व लोक देवापासून लांब आहे. त्यामुळे पापातून मुक्तीसाठी येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला. सैतानाचं सर्व कृत्य नष्ट करावं, पहिले 3:8 यासाठी येशू ख्रिस्त आला की आम्हाला वाचण्यासाठी, आमचे कुटुंब वाचण्यासाठी आला आहे. आमचं घर, आमचे कुटुंबातील लोक आमच्यासाठी फार महत्त्वाचा भाग आहे की ज्या घरात आमचा जन्म होतो ते घरातील लोक, जे आमचं प्रत्येक व्यक्ती कुटुंबातील फार महत्त्वाचा भाग आहे. आणि देवाने हे सर्व गोष्टी दिलेल्या आम्हाला, माईवाडी असेल, वडील असो, पत्नी, पती असो, मुला असो, कुटुंब हे देवाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. कारण येशूने अनेक कुटुंबाला भेट दिली, अनेक घराघरात जाऊन त्यांनी लोकांना शिक्षण देऊन घराघरात त्यांनी कार्य केलं, घराघरातला त्यांनी ताणाचा अनुभव दिला, आशीष दिले. जर तुमची माझे कुटुंब मजबूत आहे, सुरक्षित आहे, समृद्ध आहे, तर आमचं चर्च, आमची मंडळी मजबूत होती. जर जगात प्रत्येकाचे कुटुंब मजबूत आहे, तर आमचं गाव, आमचं शहर, आमचं राज्य, आमचा देश, सर्व जग, सर्व सुरक्षित राहू शकतं, आनंदी राहू शकतं. जर प्रत्येकाची घरे मजबूत असली, घर समृद्ध असली, घराघरात आशीर्वाद असले, तर घराघरातील लोक शांतीने राहतील, आनंदाने राहतील, समृद्ध राहतील, सर्व ठिकाणी चांगलं वातावरण राहील व सर्व ठिकाणी अन्नाची रेलचेल राहील. म्हणून कुटुंब हे देवाच्या दृष्टी फार महत्त्वाचा भाग आहे. म्हणून देव कुटुंबाकडे लक्ष देतो, आज आम्ही आमच्या घराकडे लक्ष देतो. आम्ही ख्रिस्त जयंती आनंद उत्साहाने साजरा करतो, सर्व गोष्टींची तयारी करतो.
25 डिसेंबरला आम्ही आनंद करतो, उत्साह करतो. 25 डिसेंबरनंतर आमचा आनंद, आमचा उत्साह तसा राहतो का? देवाची शांती, देवाची उपस्थिती, देवाची आशीष, देव आनंद आणतो. येशुकीस म्हणला आहे जेव्हा 10:10 मी आलो आहे तुम्हाला चांगल्या गोष्टी, तुमच्या जीवनासंबंधी चांगल्या गोष्टी घेऊन मी तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे. माणसापेक्षा देव नेहमी चांगलंच देतो, उत्तम. आणि तो म्हणलं मी आलो आहे तुम्हाला चांगल्या गोष्टी देण्यासाठी आलो आहे, तुम्हाला तुमच्या कुटुंबाला चांगल्या गोष्टी देण्यासाठी आलो आहे. मी मला तुमची भेट घ्यायची. लोक 10:19 की जे हरवले ते शोधायस तारस आलो आहे. मी लोकांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे, लोकांची कुटुंबाची उभारणी करण्यासाठी आलो आहे. आमचे घरातील लोक यांना देव वाचवण्यासाठी आलेलो आहे. मग आम्ही आमच्या घराकडे पाहतो, खरोखर आम्ही आनंदी आहो का? घरात आमची शांती आहे का? आमच्या घरात बरकत आहे का? आमच्या घरात मेलमिलाप आहे का? आमच्या घरात प्रेम आहे का? आमच्या घरात विसाव आहे का? एक आपुलकी, एक आपलेसेपणा आहे का? आमच्या घरात चांगलं वातावरण आहे का? आम्ही जे काय करतो ते समृद्ध होतं का? आमचा उद्योग, आमच्या मुलांचे शिक्षण पूर्ण होतात का? व्यवस्थित होतात का? आम्ही आमच्या घराकडे पाहतो, आमच्या घरातील लोकांकडे पाहतो, खरंच आमच्या घरातील लोक सुखी आहे का? समृद्ध आहे का? आनंदित आहे का? कारण असताना मी काही लोकांचं अंतकरणात दुःख असत, रडतात लोक. म्हणून आमची घरं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही आमच्या कुटुंबाकडे पहिले लक्ष दिलं पाहिजे, आमच्या घराकडे लक्ष दिलं पाहिजे. मी बायबल सांगते नीती 17 की तुझ्या घरात मेजवानीची चंगळ आहे पण तुझ्या घरात कलह आहे. काय तुझ्या घराला उपयोग आहे? व्यर्थ. की तुझ्या घर सर्व गोष्टी समृद्ध आहे, सर्व गोष्टी समृद्ध आहे, सर्व गोष्टी तुझ्या घरात सर्व गोष्टी आहे पण तुझ्या घरात शांती नाही, तुझ्या घरात आनंद नाही, आशीष नाही. काय तुझ्या घराला अर्थ आहे? पण तुझ्या घरात भाकरीचा तुकडा आहे पण तुझ्या घरात शांती, त्याला फार महत्त्व आहे. त्या घराला घरपण आहे, ते घर आश्वेत आहे. हेच फार महत्त्वाचा भाग आहे. आमचं घर आम्ही लक्ष दिलं पाहिजे. देव कुटुंबावर प्रेम करतो, देव कुटुंबाची काळजी घेतो, कुटुंबाची वाढ करतो, कुटुंबाला आशीष देतो, कुटुंबाद्वारे देव आपलं कार्य वाढवतो. हेच फार महत्त्वाचा भाग. मग आज आम्ही आमच्या घराकडे लक्ष देतो, कारण ख्रिस्त जयंती आनंद उत्साहाने व्हावा. या दिवसात आम्ही काही गोष्टीची आम्हाला आवश्यकता आहे. माझ्या कुटुंबाकडे मी पाहिलं, अनेक वेळी साक्ष देतो, देवाची ओळख होण्या अगोदर ज्यावेळेस आम्ही अनेक ख्रिस्त जयंती अनेक आनंद उत्साह साजरा केले, ख्रिस्ती आले की आम्ही आनंद करायचो, उत्साह करायचो, चर्चला यायचो, प्रार्थना करायचो, गाणे गायचो, चांगले चांगले कपडे, चांगलं चांगलं भोजन करायचो. तो दिवस एक आनंद उत्साह राहायचो. ख्रिस्त जयंतीचा आनंद, ख्रिस्त जन्मला, तो आनंद उत्साह आम्ही साजरा करायचो. व दुसरा दिवस आला की तो आनंद निघून जायचं, ती शांती निघून गेली, ते सर्व वातावरण खराब निघून घ्यायचं. परत भय, परत भांडणे, परत तंटाय, परत व्यसने, आजार आहेत, अनेक गोष्टी त्रासदायक पुन्हा चालू. तो आनंद निघून जायचा, ती शांती निघून जायची. पुन्हा दुःख आहे, कष्ट आहे, निराशा, उदासीनता आहे. घर म्हणजे भय, घरात विसाव नाही, भांडणं आहेत, अशांती आहे, आजार आहे, अनेक बंधनं आहे. बायबल सांगतं की देवाची इच्छा की आमचे कुटुंब चांगले व्हावं. आम्ही आमच्या कुटुंबासाठी खूप प्रयत्न केले, खूप मार्ग योजले, पुष्कळशा मार्गाने गेलो की आमचं घर सुंदर व्हावं, सुशोभित व्हावं, पण झालं नाही. अनेक ख्रिस्त जयंती आल्या, असं गेल्या, निघून गेल्या, अनेक आनंद झाले, उत्साह निघून गेले. प्रभेशिकेस म्हणला आम्हाला यवन 14:27 प्रमाणे, मी माझी शांती तुम्हाला देतो,
जग देते तशी शांती मी देत नाही, माझी शांती तुम्हाला मी देतो, तुम्ही शांतीने राहाल. योहान 15 म्हणले की माझा आनंद तुमच्यामध्ये देतो मी, माझा आनंद मी माझा आनंद तुम्हाला देतो की त्यामुळे तुम्ही तुमचा आनंद परिपूर्ण व्हाल. मी न बदलणारा देव आहे, देव बदलत नाही, देवाचं वचन बदलत नाही, त्यामुळे देवाने दिला आनंद, देवाने दिली शांती, देवाने दिली कोणती गोष्ट बदलत नसती. कारण देव जे देतो स्थिर असतं. बायबल सांगते याकूब 1:17 प्रमाणे की देवाच्या शब्दामध्ये विकार नाही, आजार नाही, बदलाव नाही, बिघाड नाही. देव जे काय देतो ते स्थिर असतं, टिकतं ते. म्हणे येशूला माझी शांती तुम्हाला देते, जग देतच नाही, जगाची शांती निघून जाते, आज येतं उद्या नाही, ती निघून जाते वापीसारखी, तो आनंद निघून जातो, ते सर्व गोष्टी निघून जातात, ते तात्पुरते आहे. मग देव येतो ते टाईम असतो, त्याचा आम्ही अनुभव घेतो. सर्व परिस्थिती आमच्यामध्ये शांती राहते, सर्व स्थितीत आम्ही आनंद करू शकतो, उत्साह करू शकतो, आम्ही स्थिर राहू शकतो. सर्व गोष्टीची आम्हाला समृद्धी असते, कशाची काळजी नाही, कशी चिंता. देव सर्व गोष्टीची व्यवस्था करतो, देव आमचे कुटुंब मजबूत करतो. हे फार महत्त्वाचा भाग आहे. यासाठी येशू ख्रिस्त आला आहे. मग आम्ही आमच्या घराकडे लक्ष देतो, आम्ही आमच्या घराकडे पाहिलं की आमचं घर म्हणजे एक ओसाळ आहे, धुळीस मिळून गेलं आमचं घर, आमचं कुटुंब धुळीस मिळून गेलं. बायबल सांगते प्रेषित 4:12 म्हणून की आकाशाखाली पृथ्वी असं दुसरं नावच नाही की तो तुमच्या घराचा बचाव करू शकतो. आकाशाखाली पृथ्वी असं दुसरं नावच नाही की तुमच्या घराचा बचाव करू शकतो. तो फक्त येशू आहे. ते येशूकडे मी माझं कुटुंब गेलो, कारण आमच्याकडे पर्याय नव्हता, आमच्याकडे मार्ग नव्हता. चारी बाजूने आम्ही संकटात अडकलो होतो, आम्ही मृत्यूपर्यंत गेलो होतो. त्यावेळेस आमचं कुटुंब देवाचा धावा केला, देवाच्या वचनाचं देवाची आम्हाला माहिती आली, देवाचा मार्ग समजला, आम्ही देवाच्या मार्गात गेलो. आम्ही देवाचा धावा केला, देवाला प्रार्थना केली, देवाकडे जाऊन पश्चाताप केला, देवाकडे जाऊन क्षमा मागितली, देवाकडून आम्ही रडलो, आमच्या चुकांच्यापर्यंत देवाला क्षमा मागितली. कारण आम्ही का आनंद करू शकत नव्हतो, का आम्ही उत्साही नव्हतो, का आम्हामध्ये शांती नव्हती, का आम्हामध्ये बरकत नव्हती. देवाने आम्हाला दाखवलं तुमच्या चुकांमुळे तुमची परिस्थिती अशी, त्यामुळे तुम्ही आनंद करू शकत नाही, तुम्ही उत्साह करू शकत, तुमच्यामध्ये शांती नाही, तुमच्या पापामुळे तुमची परिस्थिती अशी, पापाने तुम्हाला धुळीस मिळून टाकलं. म्हणजे आमच्या चुकामुळे, अपराधामुळे आमच्या कुटुंबाची दुर्धान झाली, नुकसान झालं, मोडतर झाली, सर्व निघून गेलं. ना आनंद आहे, ना शांती, ना उत्साह, ना बरकत आहे, ना आशिष आहे. सर्व आमची योजना, संकल्प, स्वप्न फेल गेली. अनेक ख्रिस्त जयंती आली पण देव भेटला नाही, कारण आम्ही देवाला भेटण्याची तयारी केलीच नाही. इच्छा आहे तर मार्ग आहे. येशू ख्रिस्त म्हणलाय मत्ती 11:28 म्हणे की अहो कष्टी भारक कंजन, तुम्ही सर्व माझ्याकडे या, माझ्याकडे या तुम्ही, मी तुम्हाला मुक्ती देतो, मी तुम्हाला विसाव देतो, मी तुम्हाला शांती देतो, मी तुम्हाला आनंद देतो, मी तुम्हाला तारण देतो, मी तुम्हाला माझं जीवन देतो, मी तुमचे कुटुंब आश्वयित करतो. देव तुम्हाला बोलत आहे, देव आमंत्रण देत आहे आम्हाला, देव आम्हाला हाक मारत आहे की पहा दारा जर उभा आहे, मी ठोके दे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडत मी आज तुमच्या घरात येईल. हे घर आमचं कुटुंब, मला तुमच्या घरी यायचं आहे. पण आम्हाला देवाची वाणी ऐकू येत नाही, आम्ही देवासाठी दार उघडत नाही, देवासाठी वेळ देत नाही, देवासाठी समय देत नाही, देवाकडे आम्ही लक्ष देत नाही, आम्ही आतूनकडी लावून ठेवली, त्यामुळे आम्ही दार उघडत नाही. प्रगती 3 स्वरूप देव दार ठोकत आहे, मला तुमच्या घरी यायचं, तुमचं घर व्यवस्थित करायचं, कारण देव तुमच्या घरा माझ्या कुटुंबावर प्रेम करतो. आम्ही देवाचा धावा केला, आमच्या कुटुंबात देवाचा धावा केला, प्रार्थना केली, देवा पश्चाताप केला, देवाला हाक मारली, देवाने आमची हाक ऐकली, देवाने आम्हाला सर्व चुकांची क्षमा केली, आम्हाला त्यांनी तारण दिलं, जीवन दिलं, शांती दिली, आनंद दिला.
तू देव ही आमची धार्मिकतेने आमचं चांगलपणा नाही, हे देवाचं प्रेम आहे, सर्वांसाठी प्रेम आहे. कोणी असो मी कसा असो, देव सर्व माणसावर प्रेम करतो, कारण सर्व मनुष्य देवाची निर्मिती आहे. त्यांनी माझ्या घरावर प्रेम केलं, माझ्यासाठी त्यांनी प्रार्थना केली शून्य देवाजवळ काही वर्ष, की बापा याला घर या कुटुंबावर प्रेम कर, या कुटुंबाला वाचव, बाद झालं यांचा उद्धार कर, यांना क्षमा कर. येशू ख्रिस्ताची प्रार्थना देवाने ऐकली, त्याने आमच्या चुकांची क्षमा करून आम्हाला तारण दिलं, जीवन दिलं. एक अशी आम्ही सर्व कुटुंब प्रार्थना करत असताना, आमच्या आईवडील आमचे सर्व प्रार्थना करत असताना, आमचे बहीण भाऊ, मग एका व्यक्तीने दारातून हाक मारली, पहा मी तुमच्या दारावर उभा आहे, मला तुमच्या घरात यायचं आहे. जसं येशू ख्रिस्त म्हणला लूक 19 जक्कै मला तुझ्या घरी यायचं आहे, मला तुझ्या घरी यायचं आहे, मला तुझ्या घरात कार्य करायचं, मला तुझ्या घराचा उद्धार करायचं, माझ्या तुझ्या घरात तुला शांती द्यायची, तुला आशीष द्यायची, मला आकाश कपट उघडून तुला अनेक आशीर्वाद द्यायची. मला किती दाप्रमाणे विजय जक्कैकडे नव्हते, जक्कै पापी मनुष्य होता, लुभाणारा मनुष्य होता, लोकांना फसवणूक करणारा मनुष्य होता, तरी पण येशू त्याची घरात जाण्याची भेट घेतली. जक्कै मला तुझ्या घरी जायचे, त्यावेळी जक्कै घाबरला, भयभीत झाला की मी पापी मनुष्य, पण देव माझ्या घरी कसा येत आहे. अनेक लोकांनी कुजबूज केली की जक्कै हा पापी मनुष्य, लुभाणारा मनुष्य, जक्कादार मनुष्य, याच्या घरी येशू कसा चालला, येशूला समजलं नाही का, येशू पापी लोकांसाठी आलेला आहे. जो जक्कैच्या घरी भेट देऊ शकतो, आमच्या घरी भेट देऊ शकतो तो देव सर्वांवर प्रेम करतो. त्यांनी जक्कैवर प्रेम केलं, तो तुमच्या माझ्या कुटुंबावर प्रेम करतो. त्यावेळेस आम्ही कौटुंबिक प्रार्थना करत असताना येशूने हाक मारली की जेम्स मला तुझ्या घरात यायचं, आमच्या वडिलांचं नाव जेम्स, मला तुझ्या घरात यायचं. त्यावेळेस आमच्या वडिलांनी आमच्या कुटुंबात देवाचा आगत स्वागत कर घरात आला, तू मला तुमच्या घरात वस्ती करायची, मला तुझं घर सुशोभित करायचं, मला तुझं कुटुंबाची उभारणी करायची, बांधकाम करायचं. पहा किती मोठी गोष्ट, आकाश देवाचं सिंहासन, पृथ्वी ते पादासन, देव स्वर्ग सोडून आमच्या घरी येतो. देवाची कृपा आहे, देवाची दया आहे, त्याची पात्रता नाही. तो आमच्या घरी वस्ती करू लागला. 32 तो आमच्या कुटुंबात राहतो, आमच्यावर राहतो, मंडळीत राहतो. त्यांनी माझं घर सुंदर केलं, सुशोभित केलं. बायबल सांगते आम्ही स्तोत्र 127 की परमेश्वर घर बांधत नाही तर बांधायला श्रम व्यर्थ आहे. देव तुमचं माझं घर बांधतो, चांगलं कुटुंब देव तयार करतो, तुम्ही मी नाही. चांगली पत्नी, चांगला पती, चांगलं मुलं, चांगले वडीलजन, चांगलं वातावरण, चांगलं शिक्षण, चांगलं नोकरी देव तयार करतो. म्हणून बायबल सांगते परमेश्वर घर बांधतो तर घर बांधतो, नाही तर बांधण्याचं काम अधुरं राहतं. हे देवाचं काम आहे. येशू ख्रिस्त म्हणाला की उत्तम ते मजपासून आहे, मजपासून बघताच तुम्ही काहीच करू शकत नाही. योहान 15 प्रमाणे काहीच नाही. हे देवाचं प्रेम आहे की तो तुमच्या माझ्या कुटुंब प्रेम करतो, तुमच्या माझ्या घरी येऊन तो तुमचं घर व्यवस्थित करू इच्छितो, आमच्या घरात तो शांती आणू इच्छितो, आमच्या घरातील आधारानं तो आरोग्य देऊ इच्छितो, आमच्या घरातील भांडणं जाऊन तिथं तो व्यवस्था आणू इच्छितो, कौटुंबिक प्रेम तो आणतो, कुटुंबाची तो बांधणी करतो, कुटुंबाला तो तयार करतो. की देवाचं भय घरात येतं, त्यामुळे पती भय मागतो, पत्नी भय मागते, मुलं भय मानतात, देवाचं भय घरात येतं, देवाचा आदर येतो, एकमेकांचा आदर सन्मान घरात तयार होतो, घरात चांगलंच वातावरण तयार होतं, घरात शांती आनंद सदर राहतो, देवाचे आशीर्वाद देव घरात राहतात. देव आमच्या घरात आश्रय देतो की आमचे अन्नपान तो आशीष देतो, कारण देवाच्या घरात अन्नाची रेलचेल आहे. मग ते आमच्या घरात ते अन्नाची रेलचेल तो आणतो. त्यांनी माझं घर असं केलं, सर्व गोष्टी समृद्ध केलंस, संपन्न केलंस, सुरक्षित ठेवलं, सर्व आश्रय दिले. देवाचं प्रेम आम्ही पाहिलं. आज आम्ही जे ख्रिस्त जयंती करतो, आनंद उत्साहाने करतो, ख्रिस्त समेत करतो, येशूच्या उपस्थितीमध्ये करतो. पूर्वी ख्रिस्त जयंती येशूच्या
अनुपस्थितीमध्ये केली होती. आता आम्ही ख्रिस्तावर आनंद करतो. तर फिलिप 4:4 प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा सांगतो देवावर आनंद करा. देव आहे, तो आनंद कधी जात नाही, तो आनंद कधी बदलत नाही, कारण तो देवाने दिला आनंद. देवाने दिला आनंद, देवाने दिली शांती, देवाने दिला आशीष, बदलत नाही. देव चांगलंसं वातावरण घरात तयार करतो, देव आशीष देत राहतो आम्हाला, देव आमची काळजी घेतो, आम्हाला सांभाळतो, आम्हाला जपतो, आम्ही जे काय करतो ते आम्हाला सफल करतो, वाढ करतो. म्हणून आम्ही पाहिलं की सूत्र 38:6 देव एकट्या माणसाला कुटुंब वस्तल्य करतो, कुटुंबाची स्थापना करून त्याच्यासाठी कुटुंब तयार करतो. महादाम एकटा होता, त्यासाठी त्यांनी कुटुंबाची स्थापना केली, कुटुंब केले, मुलं त्यांनी संती देवाची आजची देणगी, त्यांनी संती देऊन कुटुंब पूर्ण करून कुटुंबात वाढ केली. हे सर्व देवच करतो. म्हणून कारण की हे देव देव काय करतो, देव त्यात देवाचं प्रेम आहे, त्या देवाची कार्य आहे. म्हणून तुमची माझ्या घराविषयी तीच आहे. येणारी ख्रिस्त जयंती आम्ही आनंद उत्साह साजरा करतो. मी आमच्या घरात पागडं पाहतो. आम्ही आमचे सर्व कुटुंब मिळून देवाकडे जातो 25 डिसेंबरला. आमच्या घरात काय आहे आम्ही तपासतो. खरं आमच्या घरात शांती आहे का? आमच्या घरात आनंद आहे का? आमच्या घरातील लोक आनंदित आहे का, सुखी आहे का? आम्ही जे काय करतो सफल होतं की नाही? आमचा उद्योग, आमच्या मुलांचे शिक्षण, आमचं आरोग्य, आमच्या घरातील बरकत, सर्व गोष्टी. आमच्या घरात आदर आहे, सन्मान आहे. आमच्या कुटुंबात एकमेकांशी प्रेम, एकमेकांशी आदर, सन्मान आहे. आमचं घर सुरक्षित आहे का, आमच्या घरात भय? आज पाहण्याची वेळ आहे. कारण बायबल सांगते 1 तिमोथी 5:8 जो मनुष्य आपल्या घराकडे पाहत नाही, आपल्या घराच्या घरची तरतूद करत नाही, तो विश्वासने ठेवणाऱ्यापेक्षा वाईट आहे. जो मनुष्य आपल्या घराकडे पाहत नाही, आपल्या घराच्या लोकांकडे पाहत नाही, तो विश्वासने ठेवण्यापेक्षा वाईट आहे. 1 तिमोथी 5:8 पाहिलं पाहिजे घराकडं. आमची घराची तरतूद केली पाहिजे, तर आम्हाला इतरांची काळजी घेत आहे. जर आमचं घर सुरक्षित, आम्ही इतरांना सुरक्षित करू शकतो. जर आमचं घर मजबूत, आम्ही इतरांना मदत करू शकतो, सहाय्य करू शकतो. यदि आमचे कुटुंब देव मजबूत करतो, कुटुंबाची उभारणी करून कुटुंब तयार करतो देव, कारण हे काम देवच आहे. त्यांनी माझं कुटुंब तयार केलं, त्यांनी सांगितलं जा बाहेर निघा, स्वार्थ सांगा, साक्ष सांगा, घराघरात जाऊन स्वार्थ सांगा, घराघरात जाऊन साक्ष सांगा, घराघरातील लोकांना मायाकडे घेऊन या, मी त्यांची घरं बांधतो, मी त्यांचं जीवन उभं करतो. असे लोक आणा की जे व्यसनी, आजारी, बंधनात आहे, त्रासात आहे, अडचणीत आहे, दारिद्र्यात आहे, कर्जात आहे, ज्या घरात भांडणं आहे, ज्या घरात तंटा आहे, जे आजार आहे, बंधन आहे, असे लोक माझ्याकडे आणि असे घरं आण की ज्या घरात रेलचेल नाही हो, दुष्काळ आहे. येशूने आज्ञा केली, तुझं घर मी बांधलं बघ, ज्या घरात मी राहतो, अनेकांच्या घरात राहावं माझी इच्छा आहे. प्रेषित 20:20 प्रमाणे पाऊल घराघरात जाऊन त्याने देवाची स्वार्थ सांगितली. घराघरातील लोकांनी त्यांनी जागरूक केले की तुमचं हित, तुमचं कल्याण येशूकडे जाण्याकडे, पश्चाताप करा, पापे क्षमा मागा, यातच तुमचं हित आहे, कल्याण आहे. त्यांनी घराघरात जाऊन लोकांना तयार केलं. मग आम्ही मी तेच केलं, घराघरात जाऊन लोकांना तयार केलं, घराघरून स्वार्थ आहे. घराघरातील लोकांना देवाकडे आणून त्यांना शिक्षण देऊन प्रार्थना करून देवाकडे घेऊन गेलो. देवाने त्यांचा उद्धार केला, देवाने त्यांची घरं वाचवली. अनेकांच्या घर भांडणं होते, अनेक घरात व्यसन होते, अनेक घर उपासमार होते, अनेक कर्जा होते, दारिद्र्यात होते लोक, कोण नशेमध्ये होते, अनेक अपयशी होती, अनेकांच्या घरात मूर्त झाली होती, अनेकांचे स्वप्न भंग झाले होते, अनेकांची नोकरी शिक्षण संबंधी असफलता होती. आज ते घरं देवाने व्यवस्थित केले. वा त्या लोकांनी देवाला हाक मारली, देवाने त्यांची हाक ऐकली, देवाने त्यांची जीवनात त्यांच्या घरात प्रवेश केला, देवाने घरं सुंदर केली. तेव्हा वेळ आला असं मला, पण घरं सुंदर आली. असे 850+ कुटुंब देवाने मांडली. सत्यजीवन मंडळी फेलोशिपमध्ये म्हणजे संजयजी ठाकूर मिनिस्ट्री आहे, सत्यजीवन मंडळी फेलोशिप यामधून कार्य चालू आहे. 850 कुटुंब देवाने उभी केली. हेच ते लोक. पूर्वी कसे होते? पूर्वीसारखे ते राहिले नाही, पूर्वीसारखी त्यांची परिस्थिती राहिली नाही, पूर्वीसारखं त्यांचं जीवन राहिलं नाही. देवाने चांगलं जीवन त्यांना दिलं. पूर्वीसारखा त्यांचा आनंद नाही, देवाने आज त्यांना आनंद दिला की तो आनंद त्यांचा जात नाही. देवाने शांती दिली की ती शांती स्थिर आहे. देवाने आशीष दिले की त्यामुळे त्यांच्याकडे बरकत आहे.
आज ते देवाची स्तुती करतात, गुणगान करतात, कौतुक करतात, अनेकांना स्वर साक्ष सांगतात. आज ख्रिस्त जयंती ख्रिस्तासमवेत करतात वाढदिवस, की देव आहे आम्हाबरोबर, देव आहे. येशू 7:14 प्रमाणे पा कुमारी गर्भवती तिला पुत्र येईन, त्याला इमानुएल म्हणतील. आम्हाबरोबर देवी, आमच्या सानिध्यात देवी, आमच्याबरोबर देवी राहील, आमच्याबरोबर आमच्या घरात राहील. देवाची इच्छा आहे तुमच्या माझ्या घरी यायची. तू जक्केच्या घरी जाऊ शकतो, माझ्या घरी जाऊ शकतो, अनेक मार्थामारीच्या घरी जाऊ शकतो. कोण लोक आमच्यासारखेच समभावनेचे लोक? जगात चांगला समनुष्य कोणीच नाही. सर्व भकले सर्व देवापासून गेले, पण देव सर्वांच्या घरी जाऊ इच्छितो, कारण तुमच्या माझ्यावर देव प्रेम करतो. आणि अनुकृत समय प्रसाद समय देव तुमची माझी भेट घेतो, देव तुम्हाला हाक मारतो, बोलवतो, कारण आम्ही आमची घरं दुरुस्त करू शकत व्यवस्थित करू शकत नाही. जसे आमची कुटुंब देवाच्या हाती दिलं पाहिजे, आमचे प्रश्न, आमचे समस्या, आमचे अर्थ जे काय येणाऱ्या ख्रिस्त जयंती, आम्ही सर्व कुटुंब देवाकडे गेलं पाहिजे. तुमची कुटुंब सर्वांनीच गेलं पाहिजे. आमची कुटुंब सुशोभित असो, आमची कुटुंबाची प्रश्न समस्या ही आमची इच्छा आहे. खूप काम करतो, कष्ट करतो, भाग आहे. आमची घरं आम्ही देवाच्या स्वाधीन केली पाहिजे. ख्रिस्त आमच्या घरात आला पाहिजे, ती ख्रिस्त जयंती आम्ही साजरी केली पाहिजे. एक आनंद उत्साह देवासमेत त्या माणसाचा वाढ देतो माणूस, ती व्यक्ती आमच्या घरात पाहिजे, आमच्या बरोबर पाहिजे. फार मोठी गोष्ट हे देवाचं प्रेम आहे. त्यामुळे तू तुम्हाला सर्वांना बोलवते. ख्रिस्त जयंती येणार जाणार, पण येशूची इच्छा आहे की मग तुम्ही रोज आनंदित राहावं, रोज शांतीने राहावं, तुमची माझी वाढ व्हावी, सर्व गोष्टी प्रगती व्हावी, सर्व आशीर्वाद आम्हाला भेटावं. देवाची इच्छा आहे, तो आशीर्वाद देऊ इच्छितो आम्हाला. 2022 आम्ही आलो आहे, अनेक संकटातून आम्ही अडचणीतून आलो आहे, करोना व्याधीतून आलो आहे, तरी देवाने आम्हाला वाचवलं, जगवलं, ही फार मोठी कृपा आहे. आम्ही जगावं, आमची कुटुंब सुरक्षित आहे, देवाची इच्छा आहे. यासाठी आम्ही 2023 जायचं आम्हाला. आमचा पुढारी दे, नेतृत्व कर दे, यासाठी आमचं देव आम्हाला आज आशीष देईन. देव आशीष देण्यासाठी तो आम्हाला आशीष देईन, की 2022 तो आशीष देईन, आम्हाला 2023 तो आम्हाला घेऊन जाईन. 2023 आमच्यासाठी फार महत्त्वाचा भाग राहील. देव आमच्यावर सदैव राहील. यासाठी आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे. याकोब 4:8 प्रमाणे की देवाजवळ या म्हणजे देव तुमच्याजवळ येईल. आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे. देव आम्हाला हाक मारते, आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे. देवाचं हाकच स्वागत केलं पाहिजे. देवाला आमच्या घरात बोलवलं पाहिजे. आमच्या घरातली परिस्थिती देवाला दाखवली पाहिजे. आमचं कुटुंब काय, आमच्या कुटुंबाची दशा काय, देवाला दाखवलं. आम्ही सर्व घरातील लोक एकत्र राहिलं पाहिजे. पती पत्नी मुलं वडील जण सर्व मिळून देवाकडे बसलं पाहिजे घरात. ही वेळ आहे, समय आहे बघा, आज चांगला समय आहे की आम्ही सर्व कुटुंब बसून देवाकडे धावा केला पाहिजे. कुटुंबासाठी विश्वासाने देव तुमच्या घरात येईल. प्रार्थना करा, देव धावा करा, पश्चाताप करा, झाल्याचं चुका ते क्षमा मागा, देवाला सांगा, इतरांना सांगू उपयोग नाही. प्रत्येकाने आपापला प्रस्ताव सादर करा, देवाला धावा करा, विश्वासाने एकत्र या. तिथे दोघे तिघे मग ते 8:18 प्रमाणे तिथं मी येईल. आम्ही पुष्कळ कुटुंबात लोक आहो, कारण आमच्या घराला गरज आहे, आमच्या कुटुंबाला फार गरज आहे. आमचे कुटुंब सुंदर असावे, देवाची इच्छा आहे, सुशोभित असावी, समृद्ध असावी. आमच्या घरा कोण कार्य हवं आहे, देवाची इच्छा आहे. मग ते आब्राम असो, इसहाक असो, याकूब असो, किंवा दावीद असो, किंवा तुम्ही असो, मी असो, किंवा जक्के असो, देवाची इच्छा चांगली आहे. म्हणून तयार राहा, आपची घरं तपसा, घरातील लोक एकत्र करा, आपल्या घरातील लोक प्रेम करा, आपल्या घरं वाचवण्याचा प्रयत्न करा. श्रीमंत मनुष्य लाजर सुखलोकात गेला, पण श्रीमंत अधोलोकात गेला आणि तिथून त्याने हाक मारली. कोणीतरी माझ्या घरी जाऊन माझ्या कुटुंबाचं स्वार्थ सांगा, साक्षात माझ्या घराला वाचवा, तिथून तो हाक मारतो, तिथून आभ्राम सांगतो. कोणीतरी माझ्या घरी जाऊन स्वार्थ सांगितली पाहिजे, साक्ष सांगितली पाहिजे की माझं घर वाचलं पाहिजे. बघा, मी इथं आलो, माझे कुटुंब नाही आलं पाहिजे.
तिथून त्यांनी कुटुंबाविषयी प्रेम व्यक्त केलं, कुटुंबाचं त्यांनी आठवण केली. बघा तो तर अधोलोकात होता, आम्ही तर पृथ्वीवर आहे, आम्हाला संधी आहे, वेळ आहे, आणि आज अनुकूल समय, प्रसाद समय, देव भेटण्याचा समय. आम्ही सर्व देवाकडे जातो. हा वेळ समय तर मायावर तुम्ही आहात. सत्यजी म्हणजे फेलोशिप, संजयजेब ठाकूर मिनिस्ट्री, यातून देव आम्ही हेच काम चालू आहे, कुटुंब वाचवण्याचं काम चालू आहे. घराघरात आम्ही स्वर सांगतो, घरघर वाचवतो देव. माझं घर वाचवलं फुकट, सर्वांचे घर वाचवते. मोठीशी फेलोशिप त्यांनी तयार केली, मोठीशी मिनिस्ट्री त्यांनी तयार केली, अनेक घरं त्यांनी वाचून दाखवली. हे देवाचं प्रेम आहे. आम्ही कोणी असो, कसा असो, कुठे असा, देवाकडे जावं तर देवाकडे जावं, सांगावं तर देवाला सांगावं, कारण तोच सर्व गोष्टी करू शकतो. हे लक्षात ठेव. इकडं तिकडं जाऊन टाइमपास होतो. माझा कुटुंबाचं तसं टाइमपास झालं काही एक वर्ष, काहीच फायदा नाही. व्यर्थ 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 व्यर्थ. मग आकाशाखाली पृथ्वी दुसऱ्याचं नावच नाही त्याकडे मी जायचं. तो म्हणजे इश्यू आहे. तो आमचा तारणा, तो आमचा मुक्ती अर्थ आहे. त्यांनी तुमच्या माझ्या पापाचं प्रायश्चित करून वधस्तंभ उचललं, तोच खरा प्रेम करणारा व्यक्ती, तो म्हणजे इश्यू. तोच आमची सुटका करू शकतो, तोच आम्हाला चांगल्या गोष्टी देऊ शकतो. म्हणून तुम्हाला आलो आहे, तुम्हाला देण्यासाठी आलो आहे. मग सुक्का भाकरीचा भाकर खाऊन पाणी प्यावसं का आमची गर्दी. आम्ही दुष्काळात का देवाच्या घरात अन्नाची रेल चिले, तो आमच्या घरात अशी ती इच्छितो. तयारी करा, देवाला भेटण्याची तयारी करा, ख्रिस्त जयंती तयारी करा. यावेळेस ख्रिस्ताला भेट, ख्रिस्त जयंती साजरी करताना आम्ही देवाला भेटण्याची तयारी करा, की भेटलाच पाहिजे देव. की देवदूत म्हणला की मेंढपाळांना, की ज्या बाळाचा जन्म होईल त्या बाळाच्या जन्माने सर्व जगाला आनंद होईल अशी बातमी घेऊन आलो मी. की ज्या बाळाचा जन्म आहे त्याच्यामुळे सर्व जगातील लोक आनंदित होतील, सर्व लोक आनंदित होतील अशी बातमी त्यांनी सांगितली. माझ्या जगातील सर्व लोक आनंदित आहे, सर्व लोक सुखी समृद्ध आहे. नसेल तर वेळ आमच्याकडे, समय आहे, की देव आनंद घेऊन आलेला आहे, देव आशीर्वाद घेऊन आला आहे, देव तारण घेऊन आला आहे, देव पापातून मुक्तीसाठी आम्हाला सुटका करण्यासाठी आलेला आहे. यासाठी आम्हाला देवाकडे गेलंच पाहिजे. तोच मार्ग आहे, बाकी काही नाही. आम्ही नाही तर आमच्या घराला घेऊन जायला, का आमच्या घरातील लोकांना प्रेम आहे. सर्व घराला घेऊन चला, सर्व कुटुंब देवाच्या चरणी बसा, सर्व कुटुंबाने बसून देवाला हाक मारा, देव चुकाल ते क्षमा मागा, देव तुमचा उद्धार करेल, देव तुमच्यामधून राहील, तुमच्या घरातून राहील, जे घरं तुमची ती व्यवस्थित सुंदर करेल. तो मोठ्याचं जिरणारा करणारा देव आहे, जे विखरलं ते एक करणारा तो देव आहे, तो उभारणी करणारा देव, बांधकाम करणारा देव आहे. तो तुमचं घर माझं जसं बांधकाम केलं, तुमचं घर बांधलं सुंदर, सुंदर कुटुंब तो तयार केला, असा आमचा देव आहे. म्हणून त्या देवाचं मी धन्यवाद करत आहो. हा ख्रिस्त जयंती संदेश 25 डिसेंबर येते जाते, पण आनंदाचा समय, उत्साह समय, पण आमच्या घराघरात आनंदाचा देवाची इच्छा आहे. आम्ही आनंदित राहावा, सुखी राहावं, आश्वयत राहावं, समृद्ध व्हावा, ही येशूची इच्छा आहे. त्या दिवसाचा आनंद नाही तर नेहमी आम्ही आनंदित राहावा, कारण देव आमचं घराणं वाचवण्यासाठी आलेला आहे. घरातील एका व्यक्तीने पुढाकार घेऊन आमचे घर वाचवावी ही देवाची इच्छा आहे. पाऊसीला जेलमध्ये होते, देवाने जेलमध्ये चमत्कार केला, सर्व जेल त्यांनी बंदीशाळा उघडली, बंदीशाळेतील पावलाला शिला त्यांनी मोकळं केलं. त्यावेळेस जो शिपाई होता तो घाबरला. भयभीतून त्यांनी पाऊल शिलाच्या पायापुढे म्हणला की माझं तारण मला यासाठी मी काय केलं पाहिजे. तर मला ईश्वर विश्वास ठेव, तुझं व तुझ्या कुटुंबाचं तारण होईल. तुझा विचार नाही, तुझं तुझ्या कुटुंबाचं तारण करावं देवाची इच्छा आहे. लक्षात ठेव, एक व्यक्तीवर आहे. पावलाने की तुझं तुझ्या घराचं देव उद्धार करेल, विश्वास ठेव. जक्कैने विश्वास ठेवला, संपूर्ण घराचा उद्धार झाला. तोच देव काल सारखा आहे, तो बदलला आहे. त्याचं प्रेम बदलणं आहे, त्याचा आनंद बदलणं आहे, त्याचं सामर्थ्य बदलणं आहे. म्हणून यासाठी तू आम्हाला बोलवते. धावा करा, प्रार्थना करा, देव तुम्हाला 2022 अशीच देईल. 2030 घेऊन जाईन, की त्यावेळेस पुढच्या शुक्रवार आम्ही पाहू की त्यासंबंधी देव काय म्हणतो, देव समारसून काय. पण आज आम्ही पाहिलं की हे वेळ आहे, समय आनंदाचा समय, सर्व जगात आनंद उत्साह होते. पण आनंद
हा कायमस्वरूपी राहावा आणि ख्रिस्त जयंती ख्रिस्ता समेत व्हावी. ख्रिस्ताचा वाढदिवस आम्ही आमच्यावर राहावा. देव आमच्यावर राहतो, तो आमच्याबरोबर खातो पितो. जसं मी पाहिलं एकदा की मी जेवत असताना मी ईश्वरी की स्थान तुम्हाला यवश तू भोजन करतो, तुझ्यावर मी भोजन करतो. किती आनंद समय देव आमच्यावर भोजन करतो, आमच्या अन्नपाणीच तो आशीष देतो. फक्त प्रेम, मी काय तुम्ही काय, मी सर्व सारखे आहो म्हणून त्या देवाचा धन्यवाद करतो, आभार मानते. वचन ची आठवण ठेवाने देवाकडे जाण्याचा प्रयत्न करा. अजून काही गोष्टीचं महाराष्ट्र हवे त्यासाठी तुम्ही पुणे भागात येरवडा भागात गोल क्लब चौक जेम्स ठाकूर हॉल या ठिकाणी संजय जेम्स ठाकूर मिनिस्टर म्हणजे सत्यजीव म्हणजे फेलोशिपचं कार्य चालू आहे. दर मंगळवारी सायंकाळी 7 ते 9 नवीन लोकांसभासाठी आम्ही शिक्षण देत आहोत. अनेक लोक येत आहे, अनेक लोकांचा देव त्या ठिकाणी अनुभव देत आहे. अनेक लोक वाचलेले आहे, अनेकांना तारण जीवन पवित्र आत्मा अनेक गोष्टी देवाने दिलेले आहे. मेट्रोची फेलोशिप तयार केली, अनेक घरं त्यांनी बांधलेली आहे. तर तुमचे कुटुंब कसे आहे, तुमच्या कुटुंबाची स्थिती काय, अजून काही गोष्ट मार्गदर्शन याच्या आमची संपर्क करा. स्क्रीनवर नाव आहे, फोन नंबर आहे, त्या फोनद्वारे संपर्क करा. जर वेळ समय तर तुम्ही समक्ष येऊन भेटा, मंडळीला भेट द्या, पहा, अनुभव घ्या, मग सामील व्हा. तिथं देव आहे, तिथं कार्य आहे, तिथं आशिष आहे, तिथं अनुभव आहे. मग आम्ही तुम्हाला सर्वांचं आगत स्वागत करतो. आम्ही बोलवतो, तुम्ही या, अवश्य भेट द्या. देव आमची घरं वाचवून ख्रिस्त जयंती देवस्थाने आमचा आनंद दुगणित करू ही आमची प्रार्थना आहे. मिळणारी ख्रिस्त जयंती सर्वांसाठी आनंदावर राहो, समृद्ध राहो, व अनुभवाने अनुभवतो अशी आमची प्रार्थना राहील. तर आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करणार आहो, विनंती करणार आहो. हा वेळ समेत तुम्ही सर्व कुटुंब बी देवाचरणी आलं तरी चांगलं आहे. आज आम्ही सर्व कुटुंबासाठी बी प्रार्थना करणार आहो. हा वेळ हा समय प्रार्थनेचा समय, आपण सर्व घरातील लोक एकत्र आले तरी चालेल, मंडळी आमची एकत्र आले तरी चालेल, का आमच्या कुटुंबाला देवाच्या आशीर्वाची गरज आहे, देवाची मदतीची सहाय्याची गरज आहे. देव आम्हाला आशीष देईन, आम्ही पुढे जाऊ, आमची वाढ तो करेल. चला आपण सर्व देवाचरणी जाऊया. स्तुतीस पात्र सन्मान असो की आमच्या प्रेमळ कणाद आपा, धन्यवाद मान सन्मान गौरव देत पुन्हा करून आम्ही तुझ्या चरणी आलो परमेश्वर. तुझी दया, तुझी कृपा, तुझे प्रीती स्वामी, तुझे आभार मानतो परमेश्वर. आज तुझ्या वचनानुसार परमेश्वर तू आम्हाला संधी दिला परमेश्वर, तू आम्हाला मार्गदर्शन केलं परमेश्वर. की खरोखर परमेश्वर तू सारखा देव ना, तुसारखा प्रभू ना, तुझं प्रेम या अलौकिक आहे परमेश्वर. तुझं प्रेम कधी अंतर देत नाही परमेश्वर, तुझं प्रेम कधी बदलत नाही, कारण तू न बदलणारा देव आहे. तू बदलत नाही, तुझं वचन बदलत नाही, तुझं प्रेम, तुझा आनंद, तुझी शांती कधी बदलत नाही. त्यावर धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. काय आजच्या वचनासान पाहिलं की खरोखर तू आमच्यावर प्रेम करतो, आम्हासाठी तो वदत समजला, आम्हाला आणि शिक्षकांनी आपल्यावर घेऊन आम्हाला तू जीवन दिलं, शांती दिली, आनंद दिला, अनेक आश्चर्य दिले, त्यावर आम्ही खरोखर तुझी उपकारस्तुती करतो, आभार मानतो परमेश्वर. प्रवेश तुझी इच्छा आहे की अनेक कुटुंबाला भेट द्यावी परमेश्वर. तू म्हणला की पहा मी दारात उभा ठोकी द्यावं, अनेकांच्या घरात, अनेकांच्या कुटुंबात, अनेकांच्या जीवनात तू जाण्याची इच्छा करतो. तरी प्रभू आज परमेश्वर अनेकांच्या घरासंबंधी आम्ही तुला विनंती करतो परमेश्वर. प्रवेश्वर आज जे लोक तुला आमंत्रण देते, जे लोक तुला हाक मारते परमेश्वर, ज्या ज्या घरातून तुला तो हाक मारते त्या घरात तू जा परमेश्वर. त्या घरातील लोकांना परमेश्वर सहाय्य कर परमेश्वर, त्यांना मदत कर परमेश्वर. त्यांना प्रत्येक गोष्ट कळावी समजा असेल तू त्यांना मदत कर परमेश्वर. ते धावा करतात, प्रार्थना करतात, पश्चाप करणं, त्याला पश्चापे अंतकरण दे, झाल्या चुकांची क्षमा करून त्यांचा उद्धार कर परमेश्वर. त्यांच्या कुटुंबात तू कार्य कर परमेश्वर. त्यांच्या घरात तू शांती आण, आनंद आण, तुझे अनुभव आण परमेश्वर. आणि जे लोक परमेश्वर आज कुटुंबात समेत तुझ्या चरणी बसलेले परमेश्वर, आमच्या मंडळीचे जे लोक आहेत त्यांनी तेही बसलेले परमेश्वर. प्रभू येशू आम्हाला तुझ्या आश्वाची गरज आहे परमेश्वर. आमचे कुटुंब आश्वयत होईल, त्यातून कुटुंबाची वाढ होईल, ही तुझी इच्छा आहे परमेश्वर. पण अनेक संकटातून, अनेक दुःखातून, अनेक कष्टातून, अनेक व्याधीतून आम्हाला वाचवता आला परमेश्वर. तुझं प्रेम आहे परमेश्वर. आम्ही जगावं तुझी इच्छा, आमची कुटुंब मजबूत आहे तुझी इच्छा आहे परमेश्वर. म्हणून पुन्हा करून आज आम्ही विनंती करतो की परमेश्वर आमच्या सर्व कुटुंबाला तू आशीष दे परमेश्वर. 2022 पण तुम्हाला 2023 मध्ये जाण्यासाठी तू आम्हाला आश्वित आश्वित कर परमेश्वर, सामर्थित कर परमेश्वर. अनेकांचे प्रश्न, अनेकांच्या समस्या सोडव परमेश्वर. अनेकांची काय चिंता तू सोडव परमेश्वर. जे आजारी, जे दुर्बल आहे, प्रभेश नामात त्या घरातील लोक तू बरे कर परमेश्वर. जे हॉस्पिटलमध्ये ज्या नावात त्या असून लोक तू बरे कर परमेश्वर. जे बंधनात आहे प्रवेश, तुझ्या नावात त्यांची बंधनं तोड. जे व्यसनात आहे, जे त्रासात आहेत, त्या नावात त्यांची व्यसनं बंधनं तोड परमेश्वर. घराघरातील भांडणं तंटस बंद करून तुझे घराघरात मेलमेलात असं तू कर परमेश्वर.
घरघरी दारिद्र्य, घरघरती अनेक लोक कर्जात, त्यातून त्यांना मुक्त कर परमेश्वर. जो मार्ग त्यांना दाखव, त्या मार्गांसाठी त्यांचा मार्ग तू तयार कर परमेश्वर. त्यांना आशीष दे परमेश्वर. प्रत्येकाचे कुटुंब मजबूत कर परमेश्वर. घरघरात तुझी उपस्थिती राहून, घरघरात तुझं कार्य व्हावं, घरघरातून अनेक घरं तयार व्हावं, ही तुझी इच्छा आहे परमेश्वर. म्हणून घराघरात तुझी कृपा वाढव परमेश्वर. घराला कुटुंब तू आश्वयित कर परमेश्वर. तुझं गौरव आहे परमेश्वर. कारण पाहतो की परमेश्वर घर बांधत नाही तर बांधायला व्यर्थ आहे परमेश्वर. तू कुटुंबाला प्रेम करणार, कुटुंबाची स्थापना करून, कुटुंबाश्वयित करून, कुटुंबाची उन्नती करणार तूच दे. तूच आमची घरे व्यवस्थित करू शकतो. जे विखरलं ते एक करू शकतो, जे बिघडलं, जे मोठं झालं त्याची उभारणी तूच करू शकतो. म्हणून प्रभू, जे लोक तुला बोलवते, जे आम्हाला त्यांच्या घरात तू कार्य कर, त्यांच्या घरात जाऊन त्यांची घरं वाचव परमेश्वर. त्यांच्या घरातील प्रश्न समज सोडून त्यांच्या घरात तू शांती आण, आनंद आण, तुझे आशीष आण. आम्हा प्रत्येकाला तू आशीष दे, मंडळीला आशीष दे. 2022 जाण्यासाठी आमची आपण अधिकाधिक तयार कर परमेश्वर. तुझ्या गोष्टी तयार कर परमेश्वर. अनेकांच्या कामासंबंधी, मुलांच्या शिक्षणासंबंधी जे काय ते प्रयत्नांमध्ये त्यांची उन्नती कर, तुझ्या गोष्टी तयार कर. येशू किती चांगला आहे याचा अनुभव प्रत्येकाला दे. तुझंच गौरव, तुझंच गौरव, तुझंच गौरव. प्रवेश नावान मागतो म्हणतो आहे आम्ही. प्रेज लॉर्ड. पुन्हा कर पुढच्या शुक्र आपण भेट देऊ. ख्रिस्त जयंती तयारी करा. देव आम्हावर आहे. जे आज मार्गदर्शन त्याप्रमाणे अनुकरण करा. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. गॉस्पल इज फ्री. हाउएवर इट टेक्स वैल्यू टू स्प्रेड द वर्ड ऑफ गॉड वर्ल्ड वाइड. Hence, those who wants to be a part of God's blessing, we always welcome you all. You can contribute by scanning on the provided scanner. Thank you. प्रभु की स्तुति हो. सुसमाचार मुफ्त है, तथापि परमेश्वर के वचन को दुनिया भर में फैलाने के लिए मूल्य की आवश्यकता होती है. इसीलिए जो लोग परमेश्वर के आशीर्वाद का हिस्सा बनना चाहते हैं, हम आप सभी का स्वागत करते हैं. आप दिए गए स्कैनर पर स्कैन करके अपना योगदान दे सकते हैं. धन्यवाद. देवाची स्तुति असो. देवाचे वचन विनामूल्य आहे, परंतु जगभर देवाचा संदेश पसरविण्यासाठी त्याला खर्च आहे. म्हणून ज्यांना देवाच्या आशीर्वादाचे वाटेकरी व्हायचे आहे, आम्ही आपले स्वागत करीत आहोत. दिलेल्या स्कॅनरवर आपण स्कॅन करून आपले योगदान देऊ शकता. धन्यवाद. कहते थे कपटी मुझे भागते थे मुझसे दूर, पर खुदा ने ऐसे छुआ मुझे अब्रहा नहीं मैं याकूब. कहते थे कपटी मुझे भागते थे मुझसे दूर, पर खुदा ने ऐसे छुआ मुझे अब्रहा नहीं मैं याकूब. अपराजय नहीं मेरा नाम, मैं बना हूँ करने अद्भुत काम. यीशु ने दिया मुझे नया नाम विजेता. अपराजय नहीं मेरा नाम, मैं बना हूँ करने अद्भुत काम. यीशु ने दिया मुझे नया नाम विजेता. खुश मन था मैं खुदा का, मूर्खता लगता था खुश. पर यीशु ने ऐसे छुआ मुझे, बन गया मैं
दुश्मन था मैं खुदा का मूर्खता लगता था क्रूस पर यीशु ने ऐसे छुआ मुझे बन गया मैं